केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर कलम 371 ही रद्द करण्यात येईल अशी अफवा पसरवण्यात आली. मात्र आम्ही ईशान्य भारताचं वेगळेपण जपण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि या प्रदेशाला कधीही धक्का लागू देणार नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलंय. अरुणाचल प्रदेशाच्या 34व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. कलम 371 अंतर्गत विशेष दर्जा प्राप्त बहुतेक राज्य ईशान्य भारतात आहेत. त्यांची संस्कृती आणि पारंपरिक कायद्यांचं संरक्षण करण्यासाठीच त्यांना हा विशेष दर्जा देण्यात आलाय असंही ते म्हणाले. सन 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी ईशान्य भारत उर्वरित देशाशी केवळ भौगोलिक पातळीवर जोडलेला होता. मात्र आता ईशान्य भारताचं संपूर्ण देशाशी भावनिक नातं जुळलंय. आम्ही कलम 370 रद्द केल्यानंतर आता कलम 371 ही रद्द करू अशी अफवा पसरवली गेली. मात्र तसं कधीही होणार नाही, आमचा तसा विचार कधीच नव्हता असंही गृहमंत्र्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलंय. महिने में जब धारा 370 को हटाने का फैसला मोदी जी ने किया, पूरे नॉर्थ ईस्ट के अंदर अफवाहें फैलाई, एक प्रकार की गलत फहमी फैलाई गई कि धारा 370 के साथ 371 को भी हटा देंगे. मैं आज अरुणाचल के स्थापना दिन और मिजोरम के स्थापना दिन के दिन समग्र नॉर्थ ईस्ट को कहना चाहता हूं कि धारा 371 को